नमस्कार, भारतीय जनमत न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील जांभेगावचे माजी सरपंच सन्माननीय आदरणीय अंकुशाबा गायकवाड यांच्या भेटीसाठी। तर आपण विचारू त्यांना की आपण या निवडणुकीला सामोरे जात आहात, आपण काय अनुभव करताय? नमस्कार, मी विनोद जांभे ग्रामपंचायत आता निवडून आलो आहे। सर्व गावकरी मंडळी आमची त्यांनी सर्वांचे आभार मानतो की त्यांनी मला पुन्हा एकदा सर्वांची सेवा करण्यासाठी मला संधी दिली आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। मी गावचा सर्वांगीण विकास 100% करणार हा माझा मी जाहीर की सर्व लोकांना सांगतो। दुसरी गोष्ट अशी की गेल्या पंचवर्षामध्ये जी लोकांनी म्हणजे जुन्या वाडीत आमच्या जे कामं पेंडिंग कामं होती ती मी पूर्ण केली। इथून पुढे जेवढी काही कामं असतील मी ती कामं 100% म्हणजे 101% मी कामं पूर्ण करणार। जे बेरोजगार मुलं असतील मुली असतील त्या सर्वांना मी जॉबचं मी 100% काम करणार। दुसरी गोष्ट अशी मी आमच्या गावामध्ये गेल्या पंचवर्षामध्ये संभाजी महाराज उद्यानचं मी ओपनिंग केलं आहे, ते काम अर्धवट झालेलं आहे। इथून पुढे मी ते अर्ध काम राहिलेलं तेही मी पूर्ण करेल। दुसरी गोष्ट अशी की पाण्याची समस्या थोडीफार आहे, मी आमच्या गावामध्ये पाण्यासाठी 2 ते 3 गुंठे जागा खरेदी करून तिथं पाण्यासाठी एक मोठा प्लॅन ठेवणार आणि तो प्लॅन असा करणार की 5 ते 10 हजार लोकांना पाणी रात्रंदिवस भेटेल, 24 तास पाणी भेटेल ह्याची मी 100% तुम्हाला मी गॅरंटी देतो आणि आश्वासन देतो। माझा एक स्वभाव असा आहे की मी जे बोलणार मी ते 100% करून दाखवणार, हे पूर्ण गावाला माहिती आहे। दुसरी गोष्ट अशी की आमच्या गावामध्ये यंग जनरेशनची मुलं आहेत मुली आहेत ह्यांच्यासाठी स्पोर्ट्सची मी ती सुखसुविधा मी करणार आहे। आणि आमच्या गावामध्ये आता 2 कॉलेजचे काम चालू आहे, तिथं मी गेल्या 5 वर्षाच्या वेळेस मी त्यांच्यासोबत थोडासा वाद केला, वाद म्हणण्यापेक्षा मी गावासाठी भांडलो की आमच्या गावातील जी मुलं असतील महिला असतील तुम्ही त्या मुलांना तिथं तुम्ही कामाला घ्यायचे। दुसरी माझी अट अशी होती की ज्या म्हणजे की ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये आमच्या गावातील मुलांना 50% ही माफ हवी हा माझा जास्त करून आग्रह झाला होता, तर त्यांनी तोही आग्रह माझा मान्य केलेला आहे। आणि त्याच्यानंतर कोपरा म्हणजे आमच्या गावात म्हणजे जेवढे आपण म्हणतो की जेवढ्या वस्त्या आहेत त्याच्यासाठी मी 100% ना 1 लाख येतात मी प्रयत्न करणार। म्हणजे खरंच औरंगाबादचा पेरे साहेबांचा पाठवतो पॅटर्न, बस मी त्यांचे मी आदर्श घेऊन आता मी की पुढे चाललोय गावाचा विकास हेच माझं ध्येय असणार आहे। म्हणजे गावाचा विकास साध्य करणं तुमच्या पॅटर्नचं एकमेव आणि एकमात्र ध्येय आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या लोकांना आमच्या गावातल्या म्हणजे यंग मुलांना ज्या घरामध्ये की ज्या मुलांना की समाज कार्य करायची आवड आहे अशीच लोक मी आता मी माझ्या पॅनलमध्ये घेतलेली, ज्या लोकांना आता कधी संधी नाही की त्यांचे विचार ते पूर्ण गावाला की मान्य आहेत, नवीन चेहरा घ्यायचा आणि ज्यांना आवड आहे अशी लोक मी घेतलेली। सर, आमच्या माध्यमातून तुम्ही विरोधकांना काय आव्हान कराल? विरोधक पहिली गोष्ट म्हणजे मी त्याला टिकून देणार नाही। माझं विरोधकाला हे चॅलेंज असेल की माझ्या विजयाचा रथ त्यांनी मला रोखून दाखवा, मी ओपन चॅलेंज करतो। कारण जनमत जे आहे गावकऱ्यांचं हे सगळं माझ्या पाठीमागे आणि सगळ्या गावकरी लोकांचा माझ्या पाठीमागे आशीर्वाद देतो। त्या आशीर्वादाला मी 100% की मला माहिती की विश्वास आहे की माझे गावकरी मला 7 महिने सोडणार नाही। म्हणजे भविष्यात जांभे ग्रामपंचायत पॅनल म्हणून काम करेल? पॅनल काम करणं म्हणजे माझे 9 ते 9 जेवढे उमेदवार आहेत मी ते सगळे निवडणार आणि त्यांचे म्हणजे जे आहे 9-0 करणार मी, ते मला 100% ना 101% मला गॅरंटी। अतिशय आत्मविश्वासानं या ठिकाणी बिनविरोध असलेले जांभे गावचे ग्रामपंचायत सदस्य यांनी आपलं विरोधकांना आव्हान दिलेलं आहे। धन्यवाद। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।